हॅलो डियर स्टुडंट्स, व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण तुमचे बेसिक कॉन्सेप्ट्स क्लिअर करत आहोत. या सिरीजमध्ये आज आपण पाहणार आहोत वास्तव संख्या. तुम्ही वास्तव संख्या या पाठाचा अभ्यास इयत्ता 9वीमध्ये अगदी व्यवस्थित केला आहे. या पाठामध्ये आपण वेगवेगळे कॉन्सेप्ट्स पाहिले होते, जसं की परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, त्यांचे विविध असणारे गुणधर्म, दशांश रूप, हे सगळं आपण पाहिलं आहे. परंतु इयत्ता 10वीमध्ये या बेसिक कॉन्सेप्ट्सवर आधारित बरीचशी उदाहरणे असणार आहेत, म्हणून आपण हे पुन्हा एकदा रिवाइज करतो आहे. पहा, मागील इयत्तांमध्ये नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, अपूर्णांक संख्या, पूर्णांक संख्या असे विविध संख्यांचे प्रकार तुम्ही पाहिले होते. इयत्ता 9वीमध्ये आपण वास्तव संख्या म्हणजे काय याचा अभ्यास केला होता. परिमेय संख्या व अपरिमेय संख्या या दोन्हीने मिळून ज्या संख्या तयार होतात, अर्थात परिमेय आणि अपरिमेय या दोन्ही संख्यांचा समावेश हा वास्तव संख्यांमध्ये होणार आहे. आता या आधीच जर तुम्ही लेक्चर सिरियली पाहत असाल तर आपण या आधीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये संच हा पाठ अभ्यासला होता. या पाठामध्ये संच म्हणजे काय त्या लिहिण्याच्या पद्धती आपण पाहिल्या होत्या. त्या पद्धतींचा वापर करून आपण हे संख्या संच लिहिणार आहोत. संख्या संच असं म्हटलं जात आहे कारण या संचांमध्ये फक्त आणि फक्त संख्यांचा समावेश असणार आहे. पहा, आपण कोणकोणते संख्या संच अभ्यासले आहेत, या पूर्वी अभ्यासले आहेत इयत्ता 7वी आणि 8वीमध्ये. नैसर्गिक संख्या संच, पूर्ण संख्या संच, पूर्णांक संख्या संच, परिमेय संख्या संच व वास्तव संख्या संच. आता हे एन डब्ल्यू आय क्यू आर हे त्याचे इंग्लिश नावांचे जे पहिले लेटर्स असणार आहेत ते लेटर्स इथे त्यांनी घेतले आहेत. नैसर्गिक संख्या संच आपण एनने दाखवतो, यालाच नॅचरल नंबर्स असं देखील म्हटलं जातं. अर्थात इथे आपण संख्या आणि संच म्हणतो आहे, म्हणजे संच लिहिण्याची पद्धत आपण इथे वापरणार आहोत. संच हा नेहमी आपण बहुरपी कंसात लिहितो आणि त्यामधील दोन घटक हे स्वल्पविराम देऊन आपण सेपरेट करतो. मग हा संच आपण कसा लिहिणार? तर नैसर्गिक संख्या कोणत्या? नैसर्गिक संख्या ह्या एकपासून सुरू होतात ते इन्फिनिटीपर्यंत ते असू शकतात. मग त्या संख्या आपण इथे लिहिणार एक, दोन, तीन, चार अँड सो ऑन. पुढे या संख्या असंच वाढत जाणार आहेत. पुढे आहे डब्ल्यू, यालाच इंग्लिशमध्ये होल नंबर्स आणि मराठीमध्ये पूर्ण संख्या संच असं म्हटलं जातं. याचाही संच आपण लिहिणार आहोत. संच कसा असणार आहे पहा, आपण महिरपी कंसात संच लिहिणार आहोत. पूर्ण संख्या संच हा नेहमी शून्यपासूनच सुरुवात त्याची होणार आहे. शून्य, एक, दोन, तीन आणि पुढे हा संख्या संच अशाच प्रकारे एक्सटेंड होत जाणार आहे, वाढत जाणार आहे. त्यानंतरचा संख्या संचाचा प्रकार होता पूर्णांक संख्या संच, यालाच इंग्लिशमध्ये इंटीजर्स असं देखील म्हटलं जातं. आता इंटीजर्स जेव्हा आपण पाहणार आहे तेव्हा तुम्हाला जर आठवत असेल तर आपण संख्या रेषा पाहिली होती, बरोबर, मध्ये बरोबर शून्य असणार आहे आणि डावीकडे आणि उजवीकडे अशा दोन्ही बाजूला ती संख्या रेषा वाढत जाणार आहे. उजवीकडे सगळे धन संख्या असणार आहेत आणि डावीकडे सगळ्या ऋण संख्या असणार आहेत. मग इथे जेव्हा आपण पूर्णांक संख्या संचाचा संच लिहितो आहे तेव्हा आपण ऋण आणि धन या दोनही संख्या इथे ॲड करणार आहोत. दोनही संख्या इथे असणार आहेत. बघा, मग इकडे देखील हा संच वाढू शकतो, म्हणून इथे आपण डॉट डॉट लिहूया. ऋण तीन, ऋण दोन, ऋण एक, मध्ये असणार आहे शून्य आणि इकडे उजव्या बाजूला जे घटक असणार आहेत, ज्या संख्या असणार आहेत त्या मात्र धनसंख्या असतील. अधिक एक, दोन, तीन अशा प्रकारे या संख्या असणार आहेत. हे झालं इंटीजर्स. आणि हा जो संख्या संच असणार आहे हा संख्या संच दोन्ही बाजूने वाढू शकतो. ऋण संख्या संचांकडूनही वाढू शकतो आणि धन संख्या संचाच्या बाजूनेही हा एक्सटेंड होऊ शकणार आहे. त्यानंतरचा भाग असणार आहे परिमेय संख्या संच. परिमेय आणि अपरिमेय संख्या हा भाग आपण ऑलरेडी पाहिला होता. ज्या संख्या पी अंश छेद क्यू या रूपामध्ये असणार आहेत अशा प्रकारच्या संचाला आपण परिमेय संख्या संच असे म्हणणार आहे. ठीक आहे, मग हे आपण कसं लिहू शकतो? किंवा अजून एक याची पद्धत आपण असं म्हणूया की क्यूची किंमत ही काय असणार आहे?
शून्य इतकी नसणार आहे आणि हे आपण कसं लिहू शकतो तर टी आणि क्यू हे काय आहेत तर इंटीजर्सला बिलॉन्ग करतात आणि क्यूची किंमत ही शून्य इतकी असू शकत नाही. आपण बरोबरचं चिन्ह देऊन त्याच्यावर काट मारणार आहे म्हणजे क्यूची किंमत शून्य इतकी असू शकत नाही. पी छेद क्यू आपण म्हणतोय, क्यू हा त्याचा छेद झाला. छेद कधी परिमेय संख्यांचा छेद कधीही शून्य इतका असू शकणार नाही. त्यानंतर शेवटचा संख्या संच आपण लिहिणार आहोत जो असणार आहे वास्तव संख्या संच. वास्तव संख्यांमध्ये कोणकोणत्या संख्या येतील तर हा संख्या संच तुम्ही आज होमवर्कमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. वास्तव संख्यांसंचामध्ये परिमेय आणि अपरिमेय अशा दोनही प्रकारच्या संख्या येणार आहे. ठीक आहे, परिमेय संख्या संच तर आपण इथे लिहिला पण अपरिमेय संख्या संच आपण पुढे पाहणार आहोत. त्या संख्या ह्या पॉईंटमध्ये असतात त्यामुळे हा संख्या संच मात्र आपण इथे लिहित नाही आहे. बघा, आपण नैसर्गिक संख्या संच, पूर्ण संख्या संच, पूर्णांक संख्या संच, परिमेय संख्या संच अशा प्रकारे संख्या संच कशाप्रकारे लिहिले जातात ते पाहिलं आहे. हे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित नोटडाऊन करून घ्या. यानंतर आपण काय पाहणार आहोत तर हे जे संख्या संच आहेत एन डब्ल्यू आय क्यू आर, नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, इंटीजर्स, त्यानंतर रॅशनल नंबर्स अँड रिअल नंबर्स. ठीक आहे, क्यू हे रॅशनल नंबर्स डिनोट करण्यासाठी सुद्धा यूज केलं जातं. एन काय असणार आहे तर सबसेड असणार आहे म्हणजेच उपसंच असणार आहे. उपसंच म्हणजे काय हे देखील आपण पाहिलं आहे. डब्ल्यू या संचामध्ये असणारे सर्व घटक एन या संचामध्ये तुम्हाला मिळणार आहेत. आय ह्या संचामध्ये असणारे सर्व घटक डब्ल्यू या संचामध्ये मिळतील. क्यू या संचामध्ये असणारे सर्व घटक तुम्हाला आयमध्ये मिळणार आहेत. तर आर या संचामध्ये असणारे सर्व घटक तुम्हाला क्यूमध्ये मिळणार आहेत. अशा प्रकारे एन हा डब्ल्यूचा उपसंच असणार आहे, डब्ल्यू हा आयचा उपसंच असणार आहे, आय हा क्यूचा उपसंच असेल तर क्यू हा आरचा उपसंच असणार आहे. अशा प्रकारे या संख्या संचांमध्ये एक संबंध असणार आहे. जर तुम्ही इथे पाहिलं तर बघा, पूर्ण संख्या संच हा डब्ल्यू आहे. डब्ल्यूमध्ये असणारे सर्व घटक एनमध्ये असणार, एनमध्ये असणारे सर्व घटक हे डब्ल्यूमध्ये असणार आहेत. बघा, एकपासून चारपर्यंत हा शून्य इथे एक्स्ट्रा आहे पण एकपासूनच्या पुढच्या सगळ्या संख्या इथे असणार आहेत. अशा प्रकारे यांच्यामध्ये असणारा हा क्रमसंबंध असणार आहे. हे झालं टेंटेटिव्ह की सगळ्या संख्या संचांमध्ये काही क्रमसंबंध असतो तो क्रमसंबंध आपण पाहिला आहे. यापुढे आपण पाहणार आहोत की परिमेय संख्या, वास्तव संख्या ह्या दोन संख्यांपासून तयार होतात. पहिला असणार आहे परिमेय संख्या आणि जो दुसरा प्रकार असणार आहे तो प्रकार असणार आहे अपरिमेय संख्या. त्यामधील पहिला प्रकार आपण पाहणार आहोत. त्याआधी हे तुम्ही व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये नोटडाऊन करून घ्या. पहा, परिमेय संख्यांचे गुणधर्म. परिमेय आणि अपरिमेय संख्या या दोनही संख्यांचे गुणधर्म आपण इथे अभ्यासणार आहोत. परिमेय संख्या म्हणजे काय तुम्ही ऑलरेडी अभ्यासला आहे, आपण आत्ताच याआधीच पाहिलं होतं. मग परिमेय संख्यांचे काही गुणधर्म इथे असणार आहेत. समजा ए बी सी या तीन परिमेय संख्या असणार आहेत. आता ए बी सी या संख्यांच्या जागेवर ऑब्व्हियसली कोणत्या ना कोणत्या तरी संख्या असणार आहेत. इथे आपल्याला एक टॅब्युलर फॉर्म किंवा त्यांचे गुणधर्म आपण पाहणार आहोत. आता जे परिमेय संख्यांचे गुणधर्म असणार आहेत ते बेरीज आणि गुणाकार या दोन क्रियांसाठी आपण पाहणार आहोत. गणितीय क्रिया एकूण चार असतात, बेरीज, वजाबाकी, भागाकार व गुणाकार. परिमेय संख्यांचे जे गुणधर्म असणार आहेत ते बेरीज आणि गुणाकार या दोन क्रियांसाठी असणार आहेत. त्यामध्ये ए बी सी या तीन परिमेय संख्या असतील तर त्याचे गुणधर्म कसे लिहायचे. आता हे गुणधर्म आहेत हे ऑलरेडी प्रूव्हन आहेत. बघा, पहिला जो गुणधर्म असणार आहे तो आहे क्रमनिरपेक्षता. क्रमनिरपेक्षता म्हणजे काय, पहिला आपण बेरजेसाठी पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण गुणाकारासाठी काही गुणधर्म असणार आहेत. अशा प्रकारे सेपरेट सेपरेट गुणधर्म आपण पाहतो आहे. बघा, ए बी सी या तीन परिमेय संख्या असतील तर पहिला जो आपण पाहणार आहे तो असणार आहे क्रमनिरपेक्षता. यामध्ये काय असेल तर ए अधिक बी असेल. ठीक आहे, ए अधिक बी या दोन संख्या असतील
उत्तर काय असणार आहे, बरोबर बी अधिक सी असणार आहे। जर तुम्ही कोणत्याही दोन संख्यांची बेरीज केली, 3 अधिक 2 उत्तर 5 येणार आहे, तेच तुम्ही 2 अधिक 3 केलं तरीही त्यांचा जो जी बेरीज असणार आहे ती 5च येणार आहे। अशा प्रकारे क्रमनिरपेक्षता बेरजेसाठी काय असणार आहे, तर ए अधिक बी बरोबर बी अधिक सी। म्हणजेच काय, तुम्ही कोणत्याही दोन संख्यांची बेरीज करता आहात, ती बेरीज करताना त्याचा जो क्रम असणार आहे तो मॅटर करणार नाही। दोनही संख्यांची बेरीज तुम्ही कोणत्याही क्रमाने केली तरीही त्यांची जी बेरीज असणार आहे ती सेमच असणार आहे। क्रमनिरपेक्षता, क्रम म्हणजे काय, तर आपण कोणत्या क्रमाने त्यांची बेरीज करतो आहे हे तिथे मॅटर करणार नाही। ठीक आहे, नावावरून सुद्धा तुमच्या लक्षात येईल क्रमनिरपेक्षता, ए अधिक बी बरोबर बी अधिक सी, हे तुम्हाला व्यवस्थित वहीमध्ये नोटडाऊन करून घेऊन पाठ करायचं आहे। आणि सेम असंच असणार आहे गुणाकारासाठी, काय असेल बघा, ए गुणिले बी बरोबर बी गुणिले ए, 3 अधिक 2 उत्तर येणार आहे 6, आणि 2 अधिक 3 असं केलं तरीही तिथे उत्तर 6च येणार आहे। पहिलं आपण पाहिलं बेरजेसाठी आणि दुसरं आपण पाहिलं आहे गुणाकारासाठी। बघा, क्रमनिरपेक्षता बेरजेसाठी असणार आहे ए अधिक बी बरोबर बी अधिक सी, आणि गुणाकारासाठी आपण मांडू शकतो ए गुणिले बी बरोबर बी गुणिले ए। हे झालं आहे पहिला गुणधर्म। आपण दुसऱ्या गुणधर्माकडे वळणार आहोत। दुसरा गुणधर्म असणार आहे साहचर्य। आता या गुणधर्मामध्ये आपण काय लिहिणार आहे पहा, ए बी सी या 3 परिमेय संख्या आपण इथे मांडणार आहोत। ए अधिक बी अधिक सी असं असेल, ठीक आहे, तर आपण काय लिहिणार, ए अधिक कंसात बी अधिक सी। बघा, ए अधिक बी अधिक सी असं असणार आहे, म्हणजे ए आणि बी कंसात जे संख्या असणार आहे त्याची बेरीज, त्या क्रिया आपण आधी करतो। ए अधिक बी अधिक सी असेल आणि इथे ए अधिक कंसात बी अधिक सी असेल तरी ह्या तीनही संख्यांची जी बेरीज असणार आहे ती समान येणार आहे, याला साहचर्य असं म्हटलं जातं। हे झालं बेरजेसाठी। आता गुणाकारासाठी आपण पाहणार आहोत, गुणाकारासाठी काय लिहिणार, तर ए गुणिले कंसात बी गुणिले सी बरोबर ए गुणिले बी आणि इथे गुणिले सी। बघा, ए गुणिले कंसात बी गुणिले सी बरोबर इथे आपण काय लिहिलं, ए गुणिले बी कंसात गुणिले सी। याचा आणि याचा जर गुणाकार केला तर तो सेम असणार आहे, उजवी बाजू आणि डावी बाजू दोन्हीकडेही काय होणार आहे, समान येणार आहे। ठीक आहे, तिसरा जो प्रकार आहे, तिसरा जो गुणधर्म आहे तो आहे अविकारक। अविकारक हा आपण बेरीज आणि गुणाकार ह्या दोनही गणितीय क्रियांसाठी गुणधर्म पाहणार आहोत। बघा काय असणार आहे, ए अधिक 0 बरोबर 0 अधिक ए। कोणत्याही संख्येमध्ये 0 मिळवला असता त्यांची बेरीज तीच संख्या येते। ठीक आहे, ए ही संख्या 5 असेल, 5 या संख्येमध्ये जर तुम्ही 0 मिळवला तर त्यांची बेरीज 0 अधिक a 5 इतकीच असणार आहे। ठीक आहे, याला अविकारक असं म्हटलं जातं। हे झालं बेरजेसाठी। आणि गुणाकारासाठी काय असणार आहे, तर a गुणिले 1 बरोबर 1 गुणिले a बरोबर a। आता तुम्हाला हे देखील माहिती आहे, कोणत्याही संख्येला जेव्हा आपण 1 ने गुणतो तेव्हा उत्तर तीच संख्या येते। इथे आपण 0 नाही घेतलं कारण 0ने कोणत्याही संख्येला गुणल्यास उत्तर 0 येते आणि इथे आपल्याला उत्तर 0 नको आहे, इथे ए हे उत्तर आपल्याला हवं आहे। ए अधिक 0, इथे 5 ही संख्या घेतली, 5 अधिक 0 उत्तर 5च येणार आहे। 0 अधिक a आपण 5 घेतो आहे, मग इथेसुद्धा उत्तर 5च येणार आहे। थोडक्यात उत्तर ए ही संख्या यायला हवी, ए गुणिले 1 उत्तर एच येईल आणि इथेसुद्धा 1 गुणिले 1 उत्तर एच येईल। म्हणजेच थोडक्यात काय, तर उत्तर ए हे असणार आहे। ठीक आहे, हा झाला तिसरा गुणधर्म अविकारक। बेरीज व गुणाकार या दोन्ही क्रियांसाठी आपण हे पाहिलं आहे। आणि त्यानंतरचा चौथा असणार आहे व्यस्त। आता व्यस्त म्हणजे काय, तर इनव्हर्स तुम्हाला माहिती आहे, हे गुणधर्म आपण पाहिले आहेत। व्यस्त हा इन्वर्स असणार आहे, उलट क्रम उलट असणार आहे। बघा काय असेल, ए अधिक वजा ए बरोबर 0,
ए अधिक वजा ए बरोबर उत्तर इथे शून्य येणार आहे. दोन्हीकडे ही समान संख्या आहेत, परंतु इथे जी संख्या आहे ती ऋण आहे. ऋण आणि धन नेहमी ऋण होतं, वजाबाकी होईल आणि उत्तर शून्य येईल. हे झालं बेरजेसाठी. गुणाकारासाठी व्यस्त हा गुणधर्म काय असणार आहे पाहूया. ए गुणिले एक छेद ए बरोबर एक, ठीक आहे. ए गुणिले एक छेद ए बरोबर एक इतकं असणार आहे. हा आहे आणि हा आहे ए, एकमेकांना कॅन्सल होईल आणि इथे उत्तर एक इतकंच येणार आहे. पण इथे एक कंडिशन असणार आहे, एक अट असेल. ती अट काय असेल? तर एची किंमत शून्य इतकी असू शकत नाही. एची किंमत शून्य एवढी असणार नाही, कारण इथे उत्तर एक इतकं यायला हवं. ठीक आहे, हे झाले परिमेय संख्यांचे गुणधर्म. एकूण चार गुणधर्म आहेत. बघा पुन्हा एकदा पाहूया. ए बी सी या तीन परिमेय संख्या असतील तर क्रमनिरपेक्षता बेरजेसाठी तुम्ही लिहिणार आहात ए अधिक बी बरोबर बी अधिक सी. गुणाकारासाठी असणार आहे ए गुणिले बी बरोबर बी गुणिले ए. त्यानंतरचा असणार आहे साहचर्य, यामध्ये ए अधिक बी अधिक सी बरोबर ए अधिक कंसात बी अधिक सी. आणि गुणाकारासाठी असणार आहे ए गुणिले कंसात बी गुणिले सी बरोबर ए गुणिले बी गुणिले सी. तिसरा असणार आहे अविकारक, यामध्ये ए अधिक शून्य बरोबर शून्य अधिक ए. हे बेरजेसाठी असेल आणि गुणाकारासाठी असणार आहे ए गुणिले एक बरोबर एक गुणिले ए बरोबर ए. कारण याचं ओव्हरऑल जे आन्सर असणार आहे, उत्तर जे असणार आहे ते ए असणार आहे. शेवटचं असणार आहे व्यस्त. ए अधिक वजा ए, अधिक ए आणि वजा ए एकमेकांना कॅन्सल होतील, उत्तर शून्य येईल. आणि इथे असणार आहे ए गुणिले एक अंश छेद ए बरोबर एक. हा ए आणि हा ए एकमेकांना कॅन्सल इथे होणार आहे. एक लक्षात घ्या, इथे एक अट आहे की ए ची किंमत शून्य इतकी असू शकत नाही. हे झाले परिमेय संख्यांचे गुणधर्म. यानंतर आपण पाहणार आहोत अपरिमेय संख्यांचे गुणधर्म. अतिशय सोपे आहेत, व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये नोटडाऊन करून घ्या. यानंतर आपण अपरिमेय संख्यांचे गुणधर्म पाहूया. पहा, यानंतर आपण पाहणार आहोत अपरिमेय संख्यांचे गुणधर्म. अपरिमेय संख्यांचे स्पेशलाइज्ड काही गुणधर्म किंवा काही सूत्र असे आपल्याकडे नाही आहेत. त्याचे एक दोन स्टेटमेंट असणार आहेत, त्याचं आपण पाहणार आहोत. परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांचा बेरीज, गुणाकार ही आणि किंवा वजाबाकी ही अपरिमेय संख्याच असणार आहे. बघा, अपरिमेय संख्या यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार ही एक अपरिमेय संख्याच असणार आहे. अपरिमेय व परिमेय, अपरिमेय व परिमेय संख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार ही एक अपरिमेय संख्याच असणार आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. एक स्टेटमेंट आहे म्हणून अशा प्रकारे लिहिलं आहे. परिमेय व अपरिमेय संख्यांचा काय? तर बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार. काय असेल? तर अपरिमेय संख्या असणार आहे. त्यापुढे असणार आहे दोन अपरिमेय संख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. मात्र परिमेय व अपरिमेय संख्या असू शकतात. जर दोन अपरिमेय संख्या असतील तर त्यांच्या गणितीय क्रिया चार असतात. या आधीच मी तुम्हाला सांगितलं होतं बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार हे काय असू शकतं? परिमेय व अपरिमेय संख्या असू शकतात, काहीही असू शकतात. तिथे आपण डिफाईन नाही करू शकत. आणि शून्योत्तर परिमेय संख्या व अपरिमेय संख्यांचा गुणाकार व भागाकार ही सुद्धा अपरिमेय संख्याचं असणार आहे. इथे गुणाकार व भागाकारसुद्धा अपरिमेय संख्या असणार आहे. कोणत्या? तर शून्योत्तर. शून्योत्तर म्हणजे काय? शून्य असणाऱ्या, शून्य सोडून बाकीच्या ज्या सगळ्या संख्या आहेत त्यांचा गुणाकार व भागाकार ही अपरिमेय संख्याचं असणार आहे. बघा, आज आपण वास्तव संख्या अभ्यासलं. वास्तव संख्यांमध्ये आधी आपण वेगवेगळ्या संख्या संच पाहिले, त्यानंतर त्यांच्यामधील संबंध आपण पाहिला होता, ठीक आहे. त्यानंतर आपण परिमेय संख्यांचे गुणधर्म पाहिले आणि अपरिमेय संख्यांचे गुणधर्म आज आपण पाहिले आहेत. अतिशय सोपा भाग होता. तुमच्या वहीमध्ये फॉर्म्युले व्यवस्थित लिहून घ्या, त्यांची घरी प्रॅक्टिस करा. इथेच थांबूया. थँक्यू.